महावीर नगर येथे शुल्लक कारणावरून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. फिर्यादी श्यामलखन प्रजापती हे महावीर नगर येथील रहिवासी आहेत. 20 जानेवारी रोजी 10 वाजताच्या सुमारास फिर्यादीची आई व भाऊ लालू प्रजापती हा घराच्या अंगणामध्ये बसले असता फिर्यादीने प्लॉटचे 4 हिस्से कसे होत आहे याबद्दल विचारले असता आरोपी प्रकाश प्रजापती हा फिर्यादी रामलखन जवळ आला व प्लॉटचे 4 हिस्से होणार असे म्हणत मारहाण केली. त्याचबरोबर आरोपी क्रमांक 2 लालू प्रजापती याने सुद्धा फिर्यादीला बांबूच्या काठीने मारहाण करून गंभीर जखमी केले. आरोपी प्रकाश प्रजापती व लालू प्रजापती विरुद्ध गाडगेनगर पोलीस ठाण्यात कलम 324, 504, 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला ही 21 जानेवारी रोजी सकाळी 7 ते 8 दरम्यान मॉर्निंग वॉकला गेली असता वॉक करत वेलकम टी पॉइंट वरून परत येताना अज्ञात आरोपी 45 वर्षीय हा काळ्या रंगाच्या दुचाकीने क्रमांक 2700 फिर्यादी महिलेचा पाठलाग करीत होता. फिर्यादी ही थांबली असता तिच्या 10 ते 15 फूट उभा राहून आरोपी फिर्यादी युवतीकडे पाहत अश्लील चाळे करत होता. त्यामुळे फिर्यादीस लज्जास्पद वाटले. अज्ञात दुचाकी आरोपी विरुद्ध गाडगेनगर पोलीस ठाण्यात कलम 354, 354D, 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्सार नगर येथे पिस्तूल व चाकूने जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 20 जानेवारी रोजी 8:30 सुमारास फिर्यादी अरबाज खान यांचा भाऊ सय्यद तरबेज हा दुचाकीवरून घरी परत येत असताना आरोपी अलिशान अहमद मोहम्मद अहमद फारूक याने फिर्यादीला अडवत इकडे यायचं असेल तर 5000 रुपये लागणार, नाहीतर इकडे यायचं नाही असे बोलत शिवीगाळ करून चाकू घेऊन मारण्याकरिता मागे धावला. ही बाब त्याने वडिलांना व फिर्यादीला सांगितली असता फिर्यादी हे आरोपी अलिशान अहमदला समजावण्याकरिता गेले असता आरोपीने शिवीगाळ करत पिस्तूल व चाकू घेऊन आला. जीवे मारण्याचा प्रयत्न करताना इतर लोकांनी आरोपीस पकडण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने जवळच्या चाकूने फिर्यादीवर जबर हमला केला. फिर्यादीच्या मेडिकल सर्टिफिकेटवरून आरोपी अलिशान अहमद मोहम्मद फारूक विरुद्ध कलम 307, 385, 294, 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे. लालखडी येथे रेल्वे रुळाजवळ इमाम नगर येथे प्राण्यांची अवैध कत्तल करणाऱ्याला घेतले ताब्यात. 20 जानेवारी रोजी 5 वाजताच्या सुमारास आरोपी इर्शाद अहमद हुसेन कुरेशी व अशोक लेलँड हे MH30AX0365 क्रमांकाच्या मॅक्झिमोने गोवंश जातीचे 54 जनावरे व 3 गायी 57 जनावरांना कत्तलीकरिता नेत होते. नागपुरी गेट पोलिसांना माहिती मिळताच अडवून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींच्या ताब्यातून 5,70,000 रुपये किमतीचे जनावरे व 2 गाड्या किंमत 13 लाख असा एकूण 18,70,000 माल जप्त करण्यात आला आहे. आरोपी इर्शाद अहमद व अशोक विरुद्ध नागपुरी गेट पोलीस ठाण्यात कलम 5A, 5B प्राणी संरक्षण अधिनियम सहकलम 11B, 11D अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात ऑनलाईन फसवणुकीच्या घटना वारंवार वाढत चालल्या आहे. अशीच घटना मोतीनगर येथे समोर आली आहे. फिर्यादी नरेंद्र जनार्दन इंगळे हे मोतीनगरमधील रहिवासी असून 9 जानेवारी रोजी 12:30 सुमारास त्यांच्या मोबाईलवर डिअर कस्टमर युअर आयडिया सिम KYC डॉक्युमेंट पेंडिंग प्लीज कम्प्लीट असा मेसेज आला. तुमचे सिम अपडेट करण्याकरिता क्विक सपोर्ट ॲपवर कागदपत्रे टाकण्याकरिता सांगितले व 10 रुपये पाठवण्याकरिता सांगितले. त्यानंतर सलग फिर्यादीच्या बँक खात्यातून 1,25,000 रुपये काढल्याचा मेसेज आला. सारखीच प्रोसिजर पत्नीच्या मोबाईलवरून करायला सांगितली तर पत्नीच्या खात्यातून 66,000 रुपये डेबिट झाल्याचा मेसेज आला. आपल्यासोबत फ्रॉड झाला कळताच फिर्यादीने फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात धाव घेतली. फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे. गणोरकर लेआउट राजुरा नाका येथे घरपोडीचा प्रकार समोर आला आहे. फिर्यादी संदीप केने हे 8 जानेवारी ते 21 जानेवारी दरम्यान कुटुंबासह नागपूरला गेले असता अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून इंटेक्स कंपनीचा 55 इंचाचा LED TV किंमत 20,000 चोरून नेला. फिर्यादी हे परतून पाहले असता दाराचे कुलूप तोडले दिसल्याचे आढळून आले व घरातील TV चोरून नेल्याचे कळताच फिर्यादीने गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. अज्ञात चोरट्याविरुद्ध गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.